नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एक न्यूज चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चांगलीच गोची होत आहे। सुरुवातीला नवाब मलिक यांच्यावरून आणि आता प्रफुल्ल पटेल यांच्यावरून विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे, त्यामुळे या अधिवेशनाची रंगत अजूनच वाढत चालली आहे। चंद्रपूर शहरात अमृत पाणी पुरवठा योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षात मात्र ही योजना लोंबकळत असलेल्या अवस्थेत दिसत आहे। अनेक ठिकाणी या योजनेचे काम अपूर्ण असून ते लवकर पूर्णत्वास नेण्याचे आवाहन आम आदमी पार्टीद्वारे करण्यात आले आणि त्यांनी महानगरपालिकेला इशारा सुद्धा दिला। गोंडपिपरी तालुक्यात एका बिबट्याने गेल्या 7 दिवसापासून धुमाकूळ वाजवला होता। वेजगाव येथे या बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांची शिकार केली होती, त्यामुळे अख्खे गाव भयभीत झाले होते आणि या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती। अखेरीस या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले असून गावकऱ्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मेणकी शाखेत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने बँकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। या कर्मचाऱ्यावर आर्थिक अफरातफर करण्याचा आरोप होता। या कर्मचाऱ्यावर नागपूर येथे उपचार सुरू असून त्याने पत्नीच्या नावे लिहिलेल्या पत्रात बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले आहे। गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात गुंडापूर येथे वृद्ध आजी आजोबा व नातेची गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना 7 डिसेंबरला उघडकीस आली होती। या प्रकरणी पोलिसांनी गावातून 4 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून जादू टोण्याचा प्रकार असल्याचा संशय गावकऱ्यांमध्ये व्यक्त केला जात आहे। समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर या महामार्गावरून डिसेंबर 2022 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत 54,54,862 वाहने धावली। या वाहनांकडून 422,09,80,000 रुपयाचा टोल महसूल जमा झाला आहे, त्यामुळे हा शासनासाठी समृद्धी महामार्ग ठरला आहे। सेंटर फॉर सायन्स टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी या संशोधन संस्थेने एक अभ्यास अहवाल सादर केलाय। त्यामध्ये चंद्रपूरमध्ये 2021 ते 2050 या काळात उष्ण लहरी कमी परंतु पावसाळा आणि अतिपाऊस वाढणार असल्याचे अनुमान व्यक्त केले आहे। त्याचबरोबर विदर्भात तापमानवाढीचा धोका देखील संभवत असल्याचे सांगितले गेले आहे। तसेच ढगफुटीच्या घटनाही चंद्रपूर जिल्ह्यात घडणार असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे। काल चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वरोरा येथील आनंदवन स्थित आयोजित क्रीडा संकुलात कृषी प्रदर्शन येथे आपली हजेरी लावली। यावेळेस त्यांच्यासोबत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर सुद्धा होते। यावेळी नितीन गडकरी यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून 45,000 शेतकऱ्यांच्या कुटुंबाला कृषी प्रदर्शनीचा लाभ मिळणार असल्याचे वक्तव्य केले। वणी शहरात हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारास पोलिसांनी अखेरीस बेड्या ठोकल्या। संजय उर्फ शेंगदाण्या सीताराम वागडकर असे या आरोपीचे नाव असून त्याने पोलिसांना सुद्धा आपल्या शस्त्राचा धाक दाखवत दहशत घालण्याचा प्रयत्न केला होता। सट्टा आणि जुगार खेळणाऱ्यांची संख्या अमर्यादित आहे आणि हे लोक जुगार कुठे भरतात याची आतुरतेने वाट बघत असतात। चंद्रपूर शहरातील जुगार भरवणारा कैलास याने आता आपला मोर्चा जिवती तालुक्यात वळवला असून तिथे तो कोंबड बाजार भरवत आहे आणि त्याला आंध्र प्रदेश तेलंगणा येथील जुगारांचा फार मोठा प्रतिसाद मिळत आहे। हे सर्व डोळ्या देखत असून सुद्धा पोलिसांच्या नजरात त्याकडे का बरं वळलं नाही हे मात्र एक कोडेच आहे। रॉयल हॉटेल लॉज अँड वेज रेस्टॉरंट, प्लॉट नंबर 2 नागपूर रोड, नियर शर्मा पेट्रोल पंप, पडोली, चंद्रपूर। फुल्ली फर्निश्ड, 24 आवर्स रिसेप्शन, रूम सर्विस, फ्री वाईफाय, फ्री पार्किंग, एसी रूम्स, चेकआउट 24 आवर्स। रॉयल हॉटेल अँड लॉज रेस्टॉरंट, लंच डिनर इंडियन फूड, साउथ इंडियन फूड, वेज तंदूर, चाइनीज फूड, बर्थडे पार्टी, किटी पार्टी एंड मोर, अन्य फंक्शंस के लिए उपलब्ध। कॉन्टैक्ट 9209172880, 9422281002, 9850356884। तो एक बार अवश्य पधारें।
होत्याच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.